नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओया सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी जी एम पी एस सी गट क व गट ब पूर्व परीक्षा होणार आहे या पूर्व परीक्षेच्या संदर्भानं आपण सराव पेपर सिरीज सुरू करत आहोत ज्यामध्ये आपण एकूण पाच सराव पेपर घेणार आहोत नेमका टाईम टेबल काय आहे फीस कशी असणार आहे विश्लेषण कोणत्या पद्धतीनं देणार आहोत या संदर्भानं सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळं पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे सर्वप्रथम हे लक्षात घ्या की यावर्षी म्हणजे पहिल्या वेळेस संयुक्त परीक्षा होत आहे म्हणजे गट ब आणि गट क अशा दोनही पदांसाठीच्या सर्व पदांसाठीची परीक्षा एकच पूर्वपरीक्षा होणार आहे आपण जर जाहिरातीमध्ये बघितलं तर ही जी जाहिरात आहे ही आठ हजार दोनशेपेक्षा जास्त पदांची जाहिरात असणार आहे त्यामुळं खूप साऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी आहे विशेषतः जे विद्यार्थी लिपिक आणि टंकलेखक पदाची तयारी करत होते विविध महाराष्ट्रातील सरळ सेवेच्या अशा विद्यार्थ्यांसाठी तर ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे साधारणपणे आठ पदांसाठी एकच पूर्वपरीक्षा होणार आहे ही जी सहाय्यक अधिकारी राज्य कर निरीक्षक पुलीस उपनिरीक्षक दुय्यम निबंधक दुय्यम निरीक्षक तांत्रिक सहाय्यक कर सहाय्यक लिपिक टंक लेखक अशा सर्व पदांसाठी पूर्वपरीक्षा जी होणार आहे ही एकच पूर्वपरीक्षा होणार आहे त्यांच्या मेन्स मात्र वेगवेगळ्या होणार आहे त्या संदर्भात आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या ही परीक्षा आठ पदांसाठी एक परीक्षा आणि हा सिलेबस आठ विषय आहे त्यामध्ये इतिहास भूगोल अर्थशास्त्र चालू घडामोडी राज्यशास्त्र सामान्य विज्ञान अंक गणित आणि बुद्धिमापन चाचणी या अभ्यासक्रमावर आधारित आणि मागील वर्षाच्या चार चार वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि त्याचं अॅनालिसिस केलेले व्हिडिओ यावर आधारित आपण ही व्हिडिओ सिरी व्हिडिओ सि म्हणजे सराव पेपर सिरीज आहे ही बनवलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना मागचे व्हिडिओ पाहायचेत त्यांनी आपल्या ओएसी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर जाऊन एम पी एस सी या प्लेलिस्टमध्ये जा तिथे तुम्हाला ग्रुप बीचे आणि ग्रुप सीचे व्हिडिओ पाहायला मिळतील ओड ॲनालिसिस केलेले ओड पेपरचे व्हिडिओ त्यावर आधारित आपण ही सिरीज बनवत आहोत आता बघूया आपण आपला जो मुख्य उद्देश होता व्हिडिओचा की नेमकी ही सिरीज आपण कशा पद्धतीनं घेणार आहोत बघा तीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी ही पूर्वपरीक्षा होणार आहे आपण पाच पेपर घेणार आहोत हे पेपर पी डी एफ स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपला तुमच्या पाठवले जातील पाच पेपर सराव पेपरची फीस असणार आहे दोनशे रुपये आता दोनशे रुपये फीस कशी आहे हे तुम्हाला खाली कळ कळून येईल की त्याची फीस आपण दोनशे रुपये का ठेवलेली आहे सर्वप्रथम हे लक्षात घ्या की ही फी तुम्हाला एकदाच पाठवायची आहे अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकवीस बहात्तर एकवीस या मोबाईलला तुम्हाला फोनपे किंवा पे करायचा आहे फोनपे किंवा पे, फोन पे, पे नाव येईल ओयासी स्टडी पॉईंट किंवा अकाउंट नेम येईल गणेश अंबादास खरात या दोन्हीपैकी एक नाव आल्याच्यानंतर तुम्हाला पे करायचं आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट याच नंबरला अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकवीस बहात्तर एकवीस याच नंबरला तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे तो स्क्रीनशॉट व्हॉट्सअप केल्याच्यानंतर तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन केली असं तुम्ही आम्ही समजण्यात येईल हो आणि तुम्हाला या दिलेल्या वेळेप्रमाणे म्हणजे ज्या तारखा दिलेल्या आहेत या तारखांना तुम्हाला पेपर पाठवण्यात येईल तो पण पी डी एफ स्वरूपामध्ये पहिला पेपर आपला एकोणावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता मॉडेल असल्यामुळं सर्वांना पाठवण्यात येईल अर्थात टेलिग्राम आणि व्हॉट्सअपलासुद्धा फ्रीमध्ये पाठवण्यात येईल मात्र नंतरचे चार पेपर तुम्हाला दिलेल्या वेळेप्रमाणे तारखेला आणि फीज भरणाऱ्या विद्यार्थ्यांनाच पाठवण्यात येईल बघा तारीख काय आहे एकोणावीस मार्च पहिला पेपर दुसरा सव्वीस मार्च तिसरा दोन एप्रिल चौथा नऊ एप्रिल आणि पाचवा पेपर असणारे सोळा एप्रिल या दिलेल्या वेळेला सकाळी प्रत्येक तारखेला त्या त्या तारखेला अकरा वाजता तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपला पी डी एफ स्वरूपामध्ये पेपर पाठवण्यात येईल त्याच्यानंतर दुपारी एक वाजता प्रत्येक डेटला त्या त्या वेळेला एक वाजता तुम्हाला उत्तर तालिका म्हणजे आन्सर की पाठवण्यात येईल आणि त्याच तारखेला सायंकाळी पाच वाजता तुम्हाला विश्लेषणाचा व्हिडिओ पाठवण्यात येईल त्यामुळं एकतर तुम्ही पेपर सोडवणार दोन तीन तासानंतर तुम्हाला आन्सर की येणार आणि ज्या कोणत्या प्रश्नामध्ये तो मॅथचा असो अर्थशास्त्राचा असो विज्ञानचा असो किंवा चालू घडामोडीचा असो कोणत्याही प्रश्नांचं विश्लेषण तुम्हाला या सायंकाळी पाच वाजता त्या त्या डेटच्या पेपरचं विश्लेषण तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये उपलब्ध होईल व्हिडिओच्या स्वरूपामध्ये त्याचबरोबर अजून काही महत्त्वाच्या बाबी आहेत बघा हे पेपर फक्त मराठी भाषेत म्हणजे मराठी माध्यमातूनच उपलब्ध करून देण्यात येतील दिलेल्या तारखेप्रमाणेच तुम्हाला मिळतील आणि याचं विश्लेषण जे आहे हे व्हिडिओद्वारेच तुम्हाला त्याचं विश्लेषण मिळेल तुम्हाला फक्त प्रश्न पी डी एफच्या स्वरूपामध्ये म्हणजे जसा पेपर येतो आयोगाचा त्याच पद्धतीनं तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये पेपर आम्ही उपलब्ध करून देऊ तुमच्या व्हॉट्सअपला मोबाईलमध्ये आपण जर एकंदरीत विचार केला तर शंभर प्रश्न एका पेपरमध्ये म्हणजे दोनशे रुपयामध्ये पाचशे प्रश्नांची तयारी तुमची होऊन जाणार आहे आपण जर ॲनालिसिस ॲनालिसिस करणारे व्हिडिओ जर बघितले आपण तर एका पेपरचे आठ व्हिडिओ म्हणजे आठ आपणचे चाळीस व्हिडिओ तुम्हाला याच फीसमध्ये फ्री स्वरूपामध्ये पाहायला मिळणार आहेत जे विद्यार्थी यावर्षी एम पी एस सी क्लर्कची विशेषतः तयारी करतात अशा विद्यार्थ्यांनी आम्हाला अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकवीस बहात्तर एकवीस या नंबरला व्हॉट्सअप करायचं आहे तुमचं नाव लिहा तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि एम पी एस सी क्लर्क असं लिहून पाठवा जेणेकरून तुम्ही आम्ही तुम्हाला ओल्ड क्वेश्चन पेपर किंवा अजून जे काही अपडेट्स आहेत एम पी एस सीच्या संदर्भानं त्या पाठवू त्याचबरोबर जे विद्यार्थी ग्रुप सी आणि ग्रुप बी अर्थात कंबाईनची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांनी आमचं जे टेलिग्राम चॅनेल आहे हे टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा एक तर तुम्ही सर्च करू शकता ओया सी स्टडी पॉईंट आणि जॉईन करू शकता किंवा या नंबरला अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एकवीस बहात्तर एकवीस या नंबरला तुमचं नाव आणि जिल्ह्याचं नाव व्हॉट्सअप करू शकता जेणेकरून तु आम्ही तुम्हाला एम पी सीच्या संदर्भानं स्टडी मटेरियल पाठवू शकतो मला वाटतं हा व्हिडिओ येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला निश्चित उपयुक्त ठरेल व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांनाही पाठवा व ओयाशी स्टडी पॉइंट हे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद